हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी नगर परिषदच्या वतीने शहरामध्ये स्वच्छता मोहीम फक्त बॅनरबाजी आणि भीती रंगवूनच होत असताना दिसत आहे. स्वच्छता मोहिमेवर प्रति महिना लाखो रुपये खर्च होतात. प्रत्यक्षात मात्र शहरातील चौकाचौकामध्ये कचऱ्याचे ढिगारच आहे. काही प्रभागात तर 15 ते 20 वर्षांपासून नालेच गायब झाले असल्याचे दिसतंय. यामुळे नाल्यातील घाण पाणी आता नागरिकांच्या घरात घुसू लागलंय. या भागात डासांचे प्रमाण वाढू लागले. नागरिकांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण झालाय. माझं नाव सर्वजा समाधान खिलारी आहे आणि आमच्या इकडं ना ह्या नालीची लई समस्या बेकार आहे आणि आम्हाला 25 वर्ष झाले हे नाली करून देणार होते तर नाली आत्तापर्यंत पण आम्हाला करून दिलेली नाही. त्याने की घरपट्ट्या पण आम्हाला जास्त येतात तर घरपट्ट्याच घरा म्हणतात आम्हाला. पण ही नालीची समस्या याच्यामुळं आम्हाला डेंग्यू मच्छर हे लेकराला आजारी पण होतात. आमच्या तिथे कचरा वगैरे कुठे टाकता तुम्ही? गाडी ती पण लई फास्ट पळवतात, ते काय थांबवत नाही. त्याच्यामुळं आम्हाला रोडच्या बाजूला घरातून गाडी रोड पास करून कचरा फेकावं लागते. एकीकडे प्रशासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून स्वच्छता मोहीम राबवत असताना कळमनुरी नगर परिषद मात्र स्वच्छता मोहिमेच्या बाबतीत अक्षरशः खिल्ली उडवताना दिसत आहे. शहरात जागोजागी अस्वच्छताच अस्वच्छता. साफसफाईवर लाखो रुपये खर्च करून नाल्यातील कचरा सफाई कामगारांच्या वतीने काढलाच जात नाही. यामुळे रोडवर नालीतील घाण पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये आता जाऊ लागलंय. कळमनुरी शहरामध्ये स्वच्छता मोहीम बरेच वेळा राबवली गेलेली आहे परंतु कळमनुरीमध्ये कुठेही स्वच्छता झालेली नाही. कोट्यावधी रुपयाचा निधी येऊनसुद्धा दलित वस्त्या आहेत, आणखीन काही मुस्लिम वस्ती आहेत, इंदिरानगर, भीमनगर, जुन्या पाणीचा टाकीचा परिसर, या ठिकाणी कुठल्याही प्रकारची स्वच्छता झालेली नाही. त्या स्वच्छतेमुळे या ठिकाणी डेंग्यू मलेरियासारखे रोग इथं जडत आहेत. लहान लहान लेकरं आहेत की ज्यांना तापीचे प्रमाण वाढलेले आहे. या ठिकाणी गेल्या मागील 15 ते 20 वर्षापासून नाली कुठेही झालेली नाही, रस्ता झालेला नाही आणि सरकार इथली नगरपालिकाही स्वच्छता मोहीम चालवत आहे. अशी कुठली स्वच्छता मोहीम आहे? या स्वच्छता मोहीमचा काय फायदा झालेला आहे? ज्या ठिकाणी रस्ता नाही, नाली नाही आणि नुसती बॅनरबाजी वगैरे चालत आहे. आम्ही बघत आहे की सध्या सर्वेक्षण महाराष्ट्र स्वच्छ सर्वेक्षण चालू आहे 2020, परंतु कुठे स्वच्छता झालेली आहे? तर नगरपालिका हे असा खोटा असा प्रचार करत आहे जेणे ज्यामुळं असं सामान्य नागरिकांना खूप त्रास होत आहे आणि स्वच्छता कुठल्याही प्रकारे होत नाही. याकडे नगर परिषदाचे अधिकारी कर्मचारी फिरकून सुद्धा पाहत नाहीत. मात्र जागोजागी आम्ही तयार आहोत, स्वच्छ महाराष्ट्र सर्वेक्षण 2020 असे फलक दिसत आहे. होय, आमचे शहर स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये सहभागी आहे असे बॅनर ठिकठिकाणी लावलेले दिसत आहे. माझं नाव सुमनबाई अर्जुन सोनुले. आमच्या समस्या नाली नाही. आमच्या इकडं सगळं पाणी भेकं येते, मोठ्या टाकीचं येते, नाल्याचं येते, लोकांच्या बाथरूमचं येते. आमच्या घरानं पाणी जाते, लेकराला तापी वगैरे येतात, पैसे लागतात. आम्हाला आमच्याकडे कोणीच पाहत नाही आणि नंतर मेंबर येतात तर तुमच्या सुविधा करतो म्हणतात आम्ही, आणि काही सुविधा करीत नाही, कोणी आली करीत नाही, रोड करीत नाही, येऊन पाहते नाही आमच्याकडे. म्हणून आमची एवढी मागणी मंजूर कराय नगरपालिकेने किंवा सरकारनं कोणीही. आमची न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली.